नोएडा महाविद्यालयात झाले सिनियर विभागाचे स्नेह संमेलन संपन्न. संस्था अध्यक्ष डॉक्टर मोहन फालक यांनी केले उद्घाटन. सिनेगीतांवर थिरकली तरुणाई, एक से बळकर एक गीत नृत्य सादरीकरणाने जिंकली प्रेक्षकांची मने. ब्रेकचा वापर स्पीड घेण्यासाठीच, वडीलधाऱ्यांच्या ब्रेकचा आदर करा. समारोपात आमदार सावकार यांनी दिला तरुणाईला संदेश. भुसावळ लहाटा महाविद्यालयाच्या सिनियर विभागाचे स्नेह संमेलन तरुणाईच्या प्रचंड जोश आणि उत्साहात मोठ्या थाटात पार पडले. प्राचार्या डॉक्टर मीनाक्षी वायकोळे यांनी या वर्षापासून स्नेह संमेलनात सुगम संगीताच्या कार्यक्रमाचाही समावेश केला. जल्लोष केवळ सिनेगीत आणि डान्सचाच होतो. संस्कार रुजवणारे भावगीत, भक्तिगीत, पोवाडा, भारूड अशा कलाकृतीही सादर व्हाव्यात म्हणून पहिल्याच दिवशी सकाळी सुगम संगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता आणि त्याला उत्तम प्रतिसादही लाभला. या स्नेह संमेलनात दुसरी विशेष बाब घडली तीही की नृत्य स्वरांजली सारख्या कार्यक्रमात तरुणाईच्या जोशपूर्ण वातावरणात बेटी बचाव थीमवर दोन गीतं सादर करण्यात आली आणि या गीतांना तरुणाईने मनस्वी प्रतिसाद दिला. ही तरुणाईच्या संवेदनशीलतेला सलाम करावीशी बाब म्हणावी लागेल. लेखी जन्माबाबत तरुणाईच्या मनात आस्थेचा किरण निर्माण केल्याच्या यशस्वीतेतच या स्नेह संमेलनाचं यश आहे हे निश्चितच. भुसावळ लहाटा महाविद्यालयाच्या सिनियर विभागाच्या स्नेह संमेलन कार्यक्रमासाठी मंडप सभागृह तरुणाईने अगदी खच्चून भरलेलं होतं. या स्वरांजली कार्यक्रमानिमित्त ताप्ती एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर मोहन फालक, चेअरमन महेश फालक, प्राचार्या डॉक्टर मीनाक्षी वायकोळे, प्राध्यापक सचिन भिडे, प्रसिद्ध गीत गायक आर डी पाटील, उपप्राचार्य डॉक्टर प्राध्यापक डॉक्टर बी एच भराटे, उपप्राचार्य डॉक्टर एस व्ही पाटील हे मान्यवर व्यासपीठावर विराजमान झालेले होते. सिनियर कॉलेज कलामंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक एन ई भंगाडे यांनी प्रास्ताविक करीत स्नेह संमेलनाचा उद्देश विशद केला. ताप्ती एज्युकेशन अध्यक्ष डॉक्टर मोहन फालक यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं. यावेळी डॉक्टर मोहन फालक यांनी तरुणाईला थोडक्यात मार्गदर्शन एव्हाना तर मंडप सभागृह अजूनच खच्चून भरले. या तरुणाईला परफॉर्मन्सची ओढ लागल्याने कार्यक्रम त्वरित सुरू झाला. यात सादर झाले ते सिनेगीतं, लावण्या, सोलो डान्स, प्रांतीय डान्स, तर बघूया प्रत्यक्षातच तरुणाईने सादर केलेले कलागुण. या स्नेह संमेलनाचे प्रमुख पाहुणे प्रसिद्ध सिनेगीत गायक आर डी पाटील यांनी ए मेरी जोहर जफी हे गीत आपल्या अंदाजात गात तरुणाईला चांगलीच हवा दिली. कुर्बान मेरी जान मेरी जान.
महाविद्यालयातील या स्नेहसंमेलनात मुलीच्या गर्भपातावर तरुणाईलाही विचार करायला लावेल असे बेटी बचाव संदेश देणारे दोन गीत अशा काही खुबीने सादर करण्यात आली की मनोरंजनासाठी जमलेल्या तरुणाईनेही सुन्न होत या गीतांना दाद दिली. ही महाविद्यालयासाठी तसेच सादरकर्त्यांसाठी अभिमानास्पद बाब म्हणावी लागेल. कभी तंग नहीं करूंगी. जब जब खाना खाने के बाद आप सब मीठा खा रहे होंगे तब मैं रसोई में जाकर सारे बर्तन साफ कर दिया करूंगी. माँ मेरी स्कूल फीस की चिंता मत करना, मैं भैया की किताबों से अपने आप ही पढ़ लिख जाऊंगी. और हाँ, पापा से कहना मेरे दहेज की चिंता ना करें, मैं आपके साथ रहकर आपके बुढ़ापे का सहारा बनूंगी. अगर फिर भी आपको लगता है कि मैं आप पर बोझ बनूंगी तो आप इस ऑपरेशन पर भी खर्चा मत करना. मैं ही भगवान जी से कह दूंगी कि मेरी माँ मेरा मरा मुंह देखे. Oh.
हमारा मुंह काला कर देती इस बेटी को जन्म देकर। माँ जी, आप सबने अच्छा नहीं किया मेरा अपोषण कराकर। सासू माँ, आप तो खुद एक माँ हैं और आपने ही मेरी बेटी की जान ले ली। हत्यारे हो तुम सब, हत्यारे। ज्यादा बोल रही है, बहुओं को ज्यादा नहीं बोलना चाहिए। बेटा नहीं था वो, बेटी थी बेटी। जब लड़की बड़ी होती तो मैं किसी तरह उसको पढ़ा लिखा भी लेता, पर जब उसकी शादी होती तो दहेज और पैसा कहाँ से लाता, इसीलिए मैंने उसको मरवा दिया। चलो चलो, मुझे सुनने दो, बहुत थकी हूँ। खिलौना तुम्हारे भाई के लिए था, तुम्हारे लिए नहीं। लेकिन पापा, मुझे भी ये खिलौना चाहिए। पापा, मैं भी स्कूल जाना चाहती हूँ। नहीं, मेरे पास पैसे नहीं है तुम्हें पढ़ाने के लिए। मेरी बेटी स्कूल जाएगी। थैंक यू माँ। ये कैसे कपड़े पहन रखे हैं? लड़कियां छोटे कपड़े नहीं पहनती। घर के कुछ काम काज सीख लो, आगे बढ़कर क्या करोगी। आज से तुम्हारा बाहर जाना बिल्कुल बंद। क्या डांस डांस करती रहती है पूरा दिन? कुछ और काम है या नहीं? धूप में चलते हुए तन को छाया पेड़ की गई। कॉन्ग्रेचुलेशंस तान्या, तुम फर्स्ट क्लास पास हुई हो। वेल डन। थैंक यू सर। रूठे बच्चे की हंसी जैसे से फिर खिल गई। कुछ ऐसा ही अब महसूस दिल को हो रहा है, बरसों के पुराने जख्म पे मरहम लगा सा है। पापा, मैं फर्स्ट क्लास पास हुई। चल, कोई फायदा नहीं तेरा पढ़ लिख कर, कल मुही। कुछ ऐसा बेटा, अभी कुछ नहीं मिलेगा तुमको, मेरे मरने के बाद ही सब कुछ मिलेगा। डॉक्टर, डॉक्टर, डॉक्टर।
am sorry. He's dead. Thank you.
तुझा कृपेने तारसी भक्ताला, आई भवानी तुझा कृपेने तारसी भक्ताला, अगाध महिमा तुझी माऊली मारी संकटाला, अगाध महिमा तुझी माऊली मारी संकटाला, आई कृपा करी माझ्यावरी जागवी तो रात सारी, आई कृपा करी माझ्यावरी जागवी तो रात सारी, आज कोंदळाला Thank you.
Thank you.
भवानी ओ महिषासुर मर्दाना लागुनी त्रिविधता पंची करावया झाडणी भक्त लागी तू पावसी निर्वाणी
नवरी नटली
जिसे देख जमाना
पहला तुम्हारे हाथ में
Oh,
नाहटा महाविद्यालयाचे हे स्नेह संमेलन तरुणाईच्या जोश उल्हास आणि उत्साहात सुरू होते आणि त्याला वेळ येऊन ठेपली ती समारोपाची. या समारोपाला प्रमुख पाहुणे आलेत भुसावळ तालुक्याचे आमदार संजय सावकारे. आमदार संजय सावकारे यांच्या गाणे म्हणण्याची आवड माहीत असल्याने तरुणाईने त्यांना डॉनचे गाणे म्हणण्याचा आग्रह केला. या हट्टापुढे आमदार सावकारे यांनी मे हू डॉन हे गीत ऑर्केस्ट्रा वाद्यांच्या कमतरतेतच सादर केले. आपल्या राजकीय नेत्याच्या या कलेला तरुणाईने चांगलीच पसंती दर्शवत साथ दिली. त्यानंतर आमदार सावकारांनी तरुणाईला थोडं मार्गदर्शनही केलं. आयुष्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, शिक्षण करत असताना किंवा कॉलेजमध्ये मौज मजा करत असताना आपले शिक्षक आणि आपले आई वडील त्यांना कधीच विसरू नका की जे आई वडील तुम्हाला पैसे खर्च करून या कॉलेजमध्ये पाठवत असतात त्यांना कधीच विसरू नका. मोटरसायकल कोणाकोणाकडे आहे? सगळ्यांकडे सायकल, मोटरसायकल, सायकल सगळ्यांकडे आहे ना. पण ब्रेक कशासाठी असतो? का मारावा लागतो? रस्ता रोकू नये म्हणून. कोणी घटना घडू नये स्पीडला कंट्रोल करायचा म्हणून ना? नाही, स्पीडने जाण्यासाठी ब्रेक असतात. स्पीडने जाण्यासाठी ब्रेक असतात, ब्रेक असता म्हणून तुम्ही बिंदास चालवत असता. गाडीला ब्रेक नसेल काय केलं असतं? हळू 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 चालवून गेली असती. ब्रेक आहे या वर्षावर बिंदास चालवता ना? किती स्पीडने चालवली तरी मी ब्रेक मारून गाडी थांबवेल. या वर्षावर चालवता की नाही गाडी? तसे आपले आई वडील आपले शिक्षक हे असतात, ते जरी तुम्हाला ब्रेक वाटत असले तरी पुढे स्पीडने जाण्यासाठी ते तुम्हाला मार्गदर्शन करत असतात. त्यांच्या भरोशावरच तुम्ही पुढे जात असतात. म्हणून त्यांना कधी अडथळा समजू नका. आपले आई वडील आपले शिक्षक हे जरी तुम्हाला अडथळा वाटत असले
तरी हे श्लोक असतात की त्याची तुम्हाला वेळोवेळी सजग करत असतात आणि ते पाठीशी आहे म्हणून तुम्ही पुढे जात असतात. या मार्गदर्शनानंतर सुरू झाले ते विजेत्यांचे बक्षीस वितरण समारंभ. या समारंभानंतरही तरुणाईंनी समूह नृत्याचा मनसोक्त आनंद घेतला. अतिशय उत्साहाचं वातावरण होतं. कॉलेज जीवनामध्ये असताना मुलांमध्ये एक वेगळीच एनर्जी असते आणि विशेषतः जेव्हा कल्चरल प्रोग्राम चालूच असतो त्या पोरांमध्ये एक एनर्जी असते. त्या एनर्जीमध्ये मुलं अतिशय उत्साहाने भाग घेऊन या कल्चरल प्रोग्राममध्ये एकदम रंगत आणतात. वेगवेगळे कलागुण त्यांच्यातले पाहायला मिळतात आणि एक त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे हा प्रोग्राम असतो. मला असं वाटतं की या कल्चरल प्रोग्राममध्ये विद्यार्थ्यांनी भाग घ्यावा आणि आपलं कॉलेजचे भवितव्य घडवावं आणि या कल्चरल प्रोग्राममध्ये भाग घेतल्यामुळे एक एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटी करण्याची मुलांना सवय लागते की जी मुलांनी मला असं वाटतं शालेय जीवनामध्ये किंवा महाविद्यालयीन जीवनामध्ये केली पाहिजे. तुम्ही उपस्थिती दिली, थँक्यू सर. तसंच आपल्यासोबत महेश फालक सर आहेत, तर आपण त्यांच्याकडूनही जाणून घेऊया आजच्या कार्यक्रमाबद्दल. नमस्कार सर. सर, तुम्हाला या कार्यक्रमाबद्दल काय वाटलं, कसा वाटला कार्यक्रम? मुलांनी अतिशय शांततेत पार पाडला, त्याच्यामुळे आनंद वाटला. नमस्कार, EBM न्यूजमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तुम्ही आज कोणकोणते प्रोग्राममध्ये पार्टिसिपेट होता? मी सिंगिंगमध्ये. सिंगिंग मॅम, सिंगिंग. तुमचा सिंगिंगचा अनुभव कसा होता? मस्त होता. मेरा अनुभव बहुत अच्छा था. मला पण छान वाटलं खूप गाणं म्हणून. खूप छान. याआधी तुम्ही सिंगिंगमध्ये पार्टिसिपेट केलं? खूपदा. बक्षीस मिळून कसं वाटलं तुम्हाला? एकदम मस्त, एकदम, म्हणजे वाटलं नव्हतं मिळेल. तुला कसं वाटलं? मुझे भी बहुत अच्छा लग रहा है. ऍक्च्युली मैंने सेकंड रँक की उम्मीद की थी, पर पहला मिल गया तो बहुत ज्यादा खुशी हो रही है. याच्या आधी कधी पार्टिसिपेट केलेलं आहे का? हां, 5 बार.
कॉन्ग्रॅच्युलेशन्स टू ऑल. थँक्यू. तुम्ही कोणकोणत्या कार्यक्रमांमध्ये पार्टिसिपेट होता? मी माझं नृत्य होतं, पारंपरिक नृत्य गरबा आणि पावरी डान्स हा इतरांसमोर यावं याच्यासाठी आम्ही मिळून, म्हणजे माझा ग्रुप मिळून आम्ही पारंपरिक नृत्य गरबा म्हणून चूज केलं होतं आणि ते आम्ही सादर केलं. तुला हे जे प्राईस मिळालेलं आहे ते कोणकोणत्या स्पर्धांमध्ये मिळालेलं आहे? कलामंडळतर्फे ज्या काही स्पर्धा होतात, कोलाज, स्पॉट पेंटिंग आणि रांगोळी, या तीन स्पर्धांचे माझे प्राईज आहेत, यात मी प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. या स्पर्धांव्यतिरिक्त तू कोणत्या दुसऱ्या स्पर्धांमध्ये पार्टिसिपेट केलं होतं का? हो, मी पार्टिसिपेट केलं होतं. फोटोग्राफी हा माझा मेन इव्हेंट होता आणि त्याच्यासोबतच मी आता नवीन म्हणजे नृत्य स्वरांजली या स्पर्धेत पहिल्यांदा पार्टिसिपेट केलं. तू कोणकोणत्या स्पर्धांमध्ये पार्टिसिपेट केलं होतं? मी कलामंडळातर्फे आयोजित केलेल्या विविध कलागुण दर्शन कार्यक्रमामध्ये आज मी अँकरिंग केलं होतं आणि मला अँकरिंगचं प्रथम बक्षीस मिळालेलं आहे. आणि ज्या विविध स्पर्धा घेतल्या होत्या त्यामध्ये मला क्ले मॉडिंगमध्ये दुसरं, स्पॉट पेंटिंगमध्ये तिसरं आणि चित्रकलेमध्ये पहिल्या क्रमांकाचं बक्षीस मिळालेलं आहे. कसं वाटलं तुला बक्षीस मिळून, तुझ्या फिलिंग्स काय होते? बक्षिसांबद्दल फिलिंग्स म्हणजे मी आता कोणते शब्द सांगू तेच मला कळत नाही. तुला ज्या शब्दात येतील त्या शब्दात सांग. जबरदस्त, बाकी काही सांगू शकत नाही. नमस्कार, तुझं इबीएम न्यूजमध्ये स्वागत आहे. धन्यवाद. तू कोणकोणत्या स्पर्धांमध्ये पार्टिसिपेट केलं? स्पर्धांमध्ये तर नाही, मी अँकरिंगला होते. अँकरिंगमध्ये मला सेकंड प्राईजचं बक्षीस मिळालं आहे. आम्ही 6 लोक अँकरिंगमध्ये होतो. मजा आली का? खूप मजा आली. आणि मग तू जी खाली ऑडियन्स होती त्यांना कशाप्रकारे हँडल केलं? त्यांना हँडल करताना तुला काही त्रास वगैरे झाला? नाही, कॉम्पिटिशन म्हटली, कार्यक्रम म्हटला म्हणजे खालच्यांचा उत्साह जोरात असतोच, त्यांना आटोक्यात आणणं हे आपल्या हातात असतं, त्यामुळे आम्ही सहजतेने त्यांच्यासोबत संवाद साधला. कॉन्ग्रॅच्युलेशन. थँक्यू. तू कोणकोणत्या स्पर्धांमध्ये पार्टिसिपेट होता? मी तर एका स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट केलं होतं फोटोग्राफीमध्ये आणि त्याच्यामध्ये मी सेकंड प्राईज घेतलेला आहे. कसं वाटलं प्राईज मिळाल्यावर? प्राईज मिळाल्यावर तर म्हणजे खूपच छान वाटलं, कारण फोटोग्राफीमध्ये मी फर्स्ट टाईम पार्टिसिपेट केलं होतं. मग तुला अपेक्षा होती का की मला प्राईज मिळालं? माझे जे फोटो होते, मी जे फोटो घेतले होते त्याच्यावरनं तर असं वाटत होतं की कदाचित येईलच प्राईज आणि आलं. व्हिडिओ सतीश कांबळेसोबत मी ऋषाली कोल्हे, ईबीएम न्यूज. धन्यवाद.